गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. आणि आता एक महत्वाची बातमी समोर येते. सेंट जासिंतो बेटावरती तिरंगा फडकवण्याच्या विषयावरती अखेर पडदा पडलाय. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी स्थानिकांच्या उपस्थितीमध्ये तिरंगा फडकवला आणि सर्वांनी मिळून राष्ट्रगीतही म्हटलं. तिरंगा फडकवण्याच्या नावाखाली नौदलाचा सेंट जासिंतो बेटावरती डोळा असल्याचा आरोप करत स्थानिकांनी नौदलाच्या तिरंगा फडकवण्याच्या उपक्रमाला विरोध केला होता. याचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटले. बेटावरही स्थानिक ग्रामस्थ तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा, गोयचो आवाजचे विरियटो फर्नांडिस यांनी नौदलाची दादागिरी खपवून घेणार नसल्याचा इशाराही दिला होता. त्याचबरोबर नौदलानं आमच्यासोबत येऊन झेंडा फडकवावा, आम्ही त्यात सहभागी होऊ असाही पर्याय दिला होता. याची गंभीर दखल मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी घेतली आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये झेंडावंदन हे व्हायलाच हवं, त्याला विरोध करणाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करा असे आदेश पोलीस दलालाही दिले. त्यामुळे हे प्रकरण चिघळण्याच्या मार्गावरती होतं. अखेरीस स्थानिक पोलीस अधिकारी, नौदलाचे अधिकारी आणि ग्रामस्थ तसंच धार्मिक प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये यावर चर्चेअंती तोडगा काढण्यात आलाय. आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत नौदलाचं हे झेंडावंदन असल्याचं स्थानिकांना पटवून देण्यात आलं. त्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन झेंडा फडकवला, राष्ट्रगीतही म्हटलं आणि त्यानंतर गोडधोड खाऊन या गैरसमजाचा गोडही शेवट केला. श्यामसूर्या नाईकसह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह.